नेहरू युवा केंद्राच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथे युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमस्थळी विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त सेंद्रिय भरड धान्यांपासून पौष्टिक अन्नपदार्थ बनवण्याची पाककृती स्पर्धा घेण्यात आली. G20 परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर देशभरात युवा उत्सव आयोजित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत तुळजापूर इथे या युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत महिलांना प्रशिक्षण देणं असेल, महिलांना अर्थसहाय्य करणं असेल प्रशिक्षणाच्या नंतर, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील जी शाळेत गरीब मुली आहेत त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, तर अशा पद्धतीनं महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत जे काही पावलं उचलले जात आहेत नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून, त्याचं एकंदर सादरीकरणाच्या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. त्यांच्या आज जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या सगळ्या महिला भगिनींनाही मी शुभेच्छा दिल्या.